हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण साबुदाना वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। वडा बनवण्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। हा जो साबुदाणा आहे याला मी 3 ते 4 तास भिजत ठेवलं होतं। एकदम व्यवस्थित आपला साबुदाणा इथे भिजलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला रात्रभरसुद्धा भिजवून ठेवू शकता। तर साबुदाणा भिजवण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणा तुम्हाला 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला याला भिजवत ठेवायचं आहे। जर तुम्ही 1 वाटी साबुदाणा घेतलेला असाल तर त्यासाठी तुम्हाला 1 वाटीला 2 ते 3 चमचे पाणी कमी घेऊन तेवढं पाणी साबुदाण्यामध्ये ठेवून मग साबुदाणा तुम्हाला इथे भिजवून घ्यायचा आहे। तर आता आपला साबुदाणा इथे भिजवून तयार झालेलं तुम्ही बघू शकता। एकदम मोकळा मोकळा भिजलेला आहे। तर यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊयात। तर इथे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। सैंधव मीठ तुम्ही इथे वापरू शकता उपवासाचं। यामध्ये आता आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे। तर 1.5 बटाटा मी इथे टाकून घेणार आहे। एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि एक छोट्या साईजचा बटाटा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। बटाट्याला मी ते हातानेच मॅश करून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर किसूनसुद्धा घेऊ शकता, पण असे मॅश केल्याने याची खूप छान टेस्ट लागते। यामध्ये आता आपल्याला 1 मोठा चमचा राजगिऱ्याचं पीठ आणि 1 मोठा चमचा भगरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाण्याच्या कुटासोबतच हिरव्या मिरच्यासुद्धा वाटून घेतलेल्या आहेत, तर त्या यामध्ये आपण टाकून घेऊयात। आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करायचं आहे फक्त, अजिबात साबुदाण्याला मॅश करायचं नाही आहे। आपल्याला हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्ही साबुदाणा मॅश केला तर वड्यावरती साबुदाणा व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे आपण याला इथे मॅश करणार नाही आहोत। फक्त याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि जे बटाटे जास्त मोठे झालेले आहेत त्याला हाताने मॅश करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर साधारण 2 छोटे चमचे यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात आणि हलक्या हाताने परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे आपल्याला आत्ताच। आता इथे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता वडा कसा बनवायचा ते बघूयात। तर साधारण 1 छोटा चमचा पाणी आपल्याला साबुदाण्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि जिथे पाणी टाकले तो साबुदाणा घेऊन आपल्याला याचा अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे। थोडंसं प्रेस करायचं आहे, खूप जास्त प्रेस नाही करायचे लाडू वळताना। थोडंसं याला व्यवस्थित प्रेस करून आपल्याला याचा वडा बनवून घ्यायचा आहे। जर तुम्ही याला व्यवस्थित प्रेस नाही केलं तर वडा जो आहे तो तळताना तेलामध्ये फुटेल किंवा तळताना तेलामध्ये सुटू शकतो। या पद्धतीने आपल्याला इथे जो आपला वडा आहे तो बनवून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता वडा आपला इथे बनून तयार झालेला आहे। इतपत याची मी जाडी ठेवलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडंसं पातळसुद्धा ठेवू शकता। आता परत एकदा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि परत आपल्याला याचा या पद्धतीने वडा बनवून घ्यायचा आहे। हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता। फक्त लक्षात ठेवा जो बटाटा आहे तो आपल्याला इथे किसून नाही घ्यायचा आहे, मॅशच करून घ्यायचा आहे। किसून घेतल्याने हे जे पीठ आहे ते खूप जास्त स्टिकी होतं आणि वडा व्यवस्थित जमत नाही, त्यामुळे तुम्ही याला अशा पद्धतीने मॅश करूनच यूज करा। आणि पाण्याच्या हाताच्या सहाय्याने आपल्याला याचा वडा बनवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने बाकीचे सगळे वडे मी इथे बनवून घेते। तळायचं कसं ते बघूयात। तर गॅसवरती कढईमध्ये तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं। काही वडे मी इथे बनवून घेतलेले आहेत। तेल आपल्याला इथे खूप जास्त असं कडकडीत गरम नाही करायचं, मीडियम गरम असलं पाहिजे। आणि मीडियम गरम केल्यानंतर वडा आपल्याला तेलात टाकायचं आहे आणि सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे। फक्त 30 ते 40 सेकंदासाठीच आपण गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवणार आहोत, मोठी नाही करायची। 30 ते 40 सेकंदानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत तो व्यवस्थित तळला जातो। जर तुम्ही वडा पूर्णपणे स्लो फ्लेमवरती तळला तर आतून तो फुटू शकतो, त्यामुळे तुम्ही याला पूर्णपणे स्लो फ्लेमवरती नाही तळायचे। वडा खालच्या बाजून व्यवस्थित तळला गेल्याच्या नंतरच मग आपण याला पलटवून घेणार आहोत आणि पलटत पलटत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। यामध्ये मी जिरे वगैरे काहीच वापरलेले नाही आहे। जर तुम्ही उपवासाला खात असाल तर यूज करू शकता। तर तुम्ही इथं बघू शकता आपला वडा एकदम मस्त गोल्डन ब्राऊन कलरवरती आलेला आहे, अतिशय भन्नाट दिसते, एकदम क्रिस्पी दिसतोय। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा वडे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। ज्यावेळेस तुम्ही दुसरी बॅच तेलामध्ये टाकता त्यावेळेस तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त असतं, त्यामुळे थोड्या वेळासाठी तुम्हाला जो वडा आहे तो स्लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लवकरात लवकर मीडियम करायची घाई करायची नाही आहे। सुरुवातीला स्लो फ्लेमवरती तळायचं आहे आणि मग नंतर मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचे सर्व वडे मी इथे तळून घेते।
सो गाईज, आपले जे वडे आहेत ते इथे बनून तयार झालेले अतिशय भन्नाट दिसतात. तुम्हाला मी ते याला मोडून सुद्धा दाखवते. वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट होतात. तर या पद्धतीने गाईज ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.